आई आई तुला पुरी तिखट करायला सांगितली होती, तू काहीच तिखट नाही केलेस. आई आई सांगची आई हे पुस्तक तू म्हणलं होतीस ना मला वाचून देणार ते. एक खूप छानशी गोष्ट सांगते तुला, श्यामची आई पुस्तकातली कथा 18वी. श्याम म्हणजे साने गुरुजी, गोष्टीचं नाव आहे अळणी भाजी. ठीक आहे ऐक. श्याम म्हणत, मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते पुस्तक वाचून किंवा व्याख्यानं ऐकून मिळत नाही, संस्कार हे घरातून होतात. श्याम म्हणाला, माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, इतरांकडे पाहून नाही, आपल्याला काय हवे तेवढेच पानात घ्यावे, हावरटपणा करू नये, पानात अन्न टाकू नये, जेवताना ताटाभोवती अन्न सांडू नये. श्याम म्हणाला, माझे वडील जे सांगत तसेच ते वागत, त्यांचे पान जेवण झाल्यावरही अगदी लख स्वच्छ असायचे, ताटाबाहेर एकही शीत सांडत नसायचे. माझ्या पानाभोवती जर शीत सांडली तर ते म्हणत, मथुरेचं एक कोंबडं जेवेल इतकी शीत सांडली आहेत, चल कर ती गोळा. अमुक एक वाईट झाले, याला चव नाही, यात हे कमी आहे, असे म्हटलेले त्यांना आवडत नसे. त्यांना सर्व पदार्थ छानच लागायचे. कोणतीही भाजी पदार्थ कसा झाला असे विचारलं तर राजमान्य असं ते म्हणत. म्हणजे राजमान्य म्हणजे राजालाही मान्य असेल इतकं छान. एक दिवस गंमतच झाली. श्याम सांगू लागला, नेहमीप्रमाणे वडील घरातली पूजा करून देवळात गेले, ते येईपर्यंत आम्ही ताटं मांडत असू. बाबा आले की मग गणपतीचं तीर्थ आणि ते घेतले की मग जेवणं सुरू होत असत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो, आईने रताळ्याच्या पानांची भाजी केली होती. श्याम म्हणाला, माझ्या आईच्या हाताला चव होती, ती भोपळीच्या पानाची भाजी चवळीच्या पानाची भाजी देखील चविष्ट करायची. ती म्हणायची, पदार्थ मन लावून केला म्हणजे नुसते मीठ तिखट घातले तरी रुचकर होतो, जणू पाकदेवताच होती ती. परंतु त्या दिवशी वेगळंच घडलं, भाजी झाली अळणी, म्हणजे भाजीत मीठ घालायला आई विसरली. कामाच्या भरात होतं असं, परंतु जेवताना वडील काहीही बोलले नाहीत, म्हणून आम्ही मुलंसुद्धा मुकाट्याने खाली मान घालून जेवत होतो. आई भाजी वाढायला आली, बाबा म्हणाले, फक्कड झाली आहे हो भाजी, म्हणजे छान झाली आहे. त्यांनी पानातील मीठी भाजीला लावले नाही की बोललेही नाही. आम्हीही थोडी थोडी भाजी खात होतो. आई म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी, खात नाही आहेस रोजच्यासारखी ते. श्याम बोलणार तोच बाबा म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटले, असं काही नाही, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवू नका मला, कशाला शिकवताय. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा म्हणून म्हटलं हो, तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते हो ना, ग्या पाटीलवाडीतून आणेल हो, जून मिळाला तर उकड घरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजीच केलेली नाही. अशी बोलणी होत होत आमची जेवण झाली. वडील ओटीवर गेले, मग विष्णू सहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानवासाठी जातीवर सूट कातत बसले. पसारा आटोपून आई जेवायला बसली, ती घास घेते आणि भाजी खाऊन बघते तर भाजी आणली मीठच नाही. मुळीतीत मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोललाही नाही. श्याम सांगावं की नाही रे, आणली कशी रे खाल्ली तुम्ही भाजी. मी म्हणालो, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटले, मिठाशिवाय खाल्ली सगळ्यांनी भाजी. ती म्हणाली, तरीच तू खाल्ली नाहीस हो, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, मी तूच संपवायचास. तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच यायला हवे होते, परंतु आता बोलून काय उपयोग, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्यांना करून द्यायची ती चांगली करून द्यावी, जे पदार्थ इतरांना करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो किंवा इतर काही. आपण अळणी भाजी वाढली, हाईघाई केली, निष्काळजीपणा केला,
कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख वाटली. बरे आईला वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून धुरात स्वयंपाक करते आई. तो गोड करून घ्यावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. श्याम म्हणाला, मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ. की अळणी भाजी कशी अशी झाली, कसे चुकले माझे, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. श्याम म्हणाला, दोन्ही थोर आणि दोन्ही श्रेष्ठ. हिंदू संस्कृती ही संयम व समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे मी माझ्या आईबाबांकडून शिकलो. चला, रात्र झाली, झोपायला जाऊया, असे म्हणून सगळे मित्र झोपायला गेले. आवडली गोष्ट? काम करत असते, खाऊ बनवत असते, अर्धा तास, एक तास, तीन तास. आणि आपण तिला इतके सहजपणे नाव ठेवतो, खूप सारी नाव ठेवतो. हे नाही छान झालं, हे नाही छान झालं, आत्ता मला कळलं आणि गोष्ट काय म्हणतो. जर तुम्हाला श्यामची आई अशा अजून गोष्टी ऐकायला असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन तर नक्की 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 दाबा. थँक्यू.